मिरजेत विद्यार्थ्याने वाढदिवसाला लागणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन सर्वांसमोर एक आदर्श मांडलेला आहे। अशा परिस्थितीत सर्वांनी देशात आलेल्या या कोरोना आपत्तीला तोंड द्यायला पुढे आलं पाहिजे याची जाणीव ठेवून आज तनिष्क पाटील या विद्यार्थ्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्याची रक्कम COVID-19 मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निश्चय केला। आज वाढदिवसाच्या या 5,000 रुपयेचा रकमेचा चेक प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे सुपूर्त केला आहे। यावेळी तनिष्कचे वडील डॉक्टर विकास पाटील हे देखील उपस्थित होते। या उपक्रमाचं कौतुक प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी केलं आणि अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांनाच केलं आहे। वाढदिवस आहे आपल्या, मी आपल्या वाढदिवस न साजरा करता जे आपल्या देशावर संकट आले आहे ते मी माझा वाढदिवस न साजरा करता तिथं 5,000 रुपये दिले आहेत। मी ही गोष्ट आपल्या पप्पांना सांगितली होती व मी ते सगळे पैसे प्रांतांकडे दिले। माझ्या मुलाचा 17वा वाढदिवस आहे, तनिष्क विकास पाटील। तर त्याची इच्छा अशी होती की पप्पा या वाढदिवसाला जे आपण 5-6 हजार रुपये खर्च करतो आहे त्याच्याऐवजी ते 5-6 हजार आपण देशावर जे संकट कोरोना व्हायरस चाललेलं आहे तर त्या संकटकालीन हे पैसे उपयोगी यावेत, तर हे पैसे आपण मुख्यमंत्री सहायता निधी जे COVID-19 ह्या अकाउंटवर आपण ते पैसे ट्रान्सफर करू, ते पैसे आपण प्रांत साहेबांच्याकडे चेक देऊ आपण, आणि ह्या पैशाचा उपयोग बरोबर ज्या लोकांना गरज आहे किंवा ज्यांना त्याची आता खरंच गरज आहे त्यांना देऊ। आणि मी आव्हान करतो की एक की प्रत्येक कोणाकोणाचा वाढदिवस असेल त्यांनी पैसे न खर्च करता हे पैसे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावेत, जेणेकरून गरीब लोकांना ज्यांना त्याचा फायदा होईल ह्यासाठी हे आम्ही प्रबोधनाचं काम पण आम्ही करतो आहे। 19 जो आजाराची साथ सुरू आहे त्यासाठी आज तनिष्क विकास पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्त इतर खर्च न करता आपले 5,000 रुपयाचा एक चेक मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिला। सर्व त्याबद्दल त्यांचं प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन। सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना कोणाला याबाबत मदत करायची आहे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला त्याच्याबाबतचे रोखपेक्षा चेक स्वरूपातली रक्कम तहसीलदार कार्यालय, उपविभागाधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय इथं आपण देऊ शकता। सदरचा निधी हा मुख्यमंत्र्यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जातो आणि त्याचा वापर मग ह्या आधारासाठी किंवा इतर त्याला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर केला जातो। तरी प्रशासनातर्फे अशा प्रकारे ज्याची कुणाची मदत करायची इच्छा आहे त्यांना मदत करावी असे असं आवाहन करण्यात येईल।